नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू MSTC अकॅडमी। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। ही सर्व प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नियमित विचारले जाणारे प्रश्न आहेत। चला तर पहिला प्रश्न बघूया। किसी संख्या को 357 से भाग देने पर शेषफल 39 है, तो इस संख्या को 17 से भाग देने पर शेषफल क्या होगा? काय सांगितलं आहे आपल्याला की एका संख्येला 357 ने जर भाग दिला तर बाकी किती उरतात? 39। आणि त्याच संख्येला जर 17 ने भाग दिला तर बाकी किती उरतील? मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, पहिल्या वेळेस आपल्याकडे बाकी किती उरलेत? 39। आता त्याच संख्येला कितीने भाग द्यायला सांगितलंय? 17 ने। म्हणून आपण 17 ने भाग देतोय, 17 × 2 = 34। तर 39 मधून 34 गेल्यानंतर बाकी किती उरतात? तर 5 उरतात। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 5। म्हणून ऑप्शन नंबर 3। दुसरा प्रश्न बघूया। त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा। दुसरा प्रश्न बघूया। किसी संख्या को 893 से भाग देने पर शेषफल 193 होता है, तो इस संख्या को 47 से भाग देने पर शेषफल क्या होगा? काय म्हटलंय प्रश्नामध्ये? एका संख्येला 893 ने भाग दिला तर बाकी 193 उरत आहेत, म्हणून बाकी आपले 193। आता त्याच संख्येला कितीने भाग द्यायला सांगितलं? 47 ने। म्हणून आपण या बाकीला 47 ने भाग दिला तर 47 × 188, तर 193 मधून 188 गेले तर किती उरत आहेत? 5। म्हणून बाकी आलेत 5। म्हणून या प्रश्नाचं उत्तर 5। म्हणून ऑप्शन नंबर 2। तिसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 अंको वाली ऐसी कितनी संख्या है जो 6 से पूर्णतया विभक्त होती है, म्हणजेच 3 अंकी अशा किती संख्या आहेत की ज्यांना 6 ने पूर्ण भाग जातो। म्हणून आपल्याला माहिती आहे की 3 अंकी एकूण संख्या 900 असतात, एकूण संख्या 900। म्हणून आपण काय केलं, या 900 ला डायरेक्ट 6 ने भाग दिला तर 6 × 6 उरले 3, 6 × 5 = 30, आणि इथे पूर्ण भाग गेला 150 चा। म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2। 3 अंकी अशा एकूण किती संख्या आहेत? 150 संख्या आहेत की ज्यांना 6 ने पूर्ण भाग जातो। चौथा प्रश्न बघूया, थोडं नीट लक्ष द्या। या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय? 200 से 600 के बीच ऐसी कितनी संख्याएं है जो 4, 5 तथा 6 से पूर्णतया विभक्त होती है। नीट लक्ष द्या, काय सांगितलंय? 200 ते 600 च्या दरम्यान, म्हणजेच 201 ते 599 पर्यंत अशा किती संख्या आहेत की ज्यांना 4, 5 आणि 6 ने पूर्ण भाग जातो? मग आपल्याला या 4, 5 आणि 6 चं सगळ्यात पहिले लसावी काढून घ्यायचं आहे। 2 × 4 = 6, 5 ला भाग जात नाही, म्हणून तसेच तसे कॉमन फॅक्टर आपला 2, बाकीचे अनकॉमन फॅक्टर, म्हणून डायरेक्ट 5 × 3 = 15, 15 × 30 आणि 30 × 60, म्हणून आपला लसावी आला आहे 60। मग आता आपण काय करणार, तर सगळ्यात पहिले या 201 ला आपण 60 ने भाग दिला तर 60 × 180, आणि या 599 ला आपण 60 ने भाग दिला तर 60 × 9 = 540। बाकी किती उरतात आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। आपल्याला भागाकार किती मिळाला? 9 आणि 3। म्हणून 9 मधून 3 गेले तर उरतात किती? 6। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 6, की 200 ते 600 च्या दरम्यान 4, 5 आणि 6 या संख्यांनी भाग जाणाऱ्या एकूण 6 संख्या आहेत। नेक्स्ट प्रश्न, 1 से 100 1000 तक ऐसी कितनी संख्या आहे जो 7 से पूर्णतः विभक्त होती है। तर बघूया, 1 पासून 1000 पर्यंत एकूण 1000 संख्या आहेत। या संख्यांमध्ये 7 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? म्हणून डायरेक्ट आपण संख्यांना भाग दिला 7 ने, तर 7 × 1 = 7, उरलेत आपले 3, 7 × 28, पुढे उरले 2 आणि 7 × 2 = 14। म्हणून भागाकार आला आहे आपला 142। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 142, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट 6व्या नंबरचा प्रश्न काय दिला आहे? 1 से 50 तक की गिनती में 3 से पूर्णतः विभक्त संख्याएं कितनी होती है, म्हणजेच 1 ते 50 पर्यंत
आपल्याला 3 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे। म्हणून आपण काय केलं की 1 ते 50 पर्यंत एकूण 50 संख्या आहेत आणि 3 ने भाग जाणाऱ्या विचारलं म्हणून 3 ने डायरेक्ट 50 ला भाग दिला तर 3 1 3 5तून 3 गेले 2 पुढे 0 3 सक 18 म्हणून आपला भागाकार किती आला तर 16 म्हणून आपलं उत्तर किती असेल 16 ऑप्शन नंबर ए। पुढला प्रश्न 3 और 200 तक ऐसी कितनी संख्या है जो 12 से पूर्णतः विभक्त होगी। आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे 3 पासून 200 पर्यंत एकूण संख्या आपल्याला दिलेत 197 मग आपण काय केलं की डायरेक्ट 197 ला 12 ने भाग दिला तर 12 1 12 उरले 7 12 सकम 72 मग आपला भागाकार किती आलाय तर भागाकार आला आपला 16 म्हणून उत्तर आपलं किती असेल 16 ऑप्शन नंबर 2। शेवटचा प्रश्न बघा 1 से 10 तक की गिनती में 3 या 4 से पूर्णतः विभक्त संख्या कितनी होगी। प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला काय सांगितलं आहे 1 पासून 10 पर्यंत क्रमाने 3 किंवा 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत। 1 ते 10 पर्यंत 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत 3 6 आणि 9 म्हणजे एकूण 3 संख्या आहेत आणि 4 ने भाग जाणाऱ्या 4 आणि 8 एकूण 2 संख्या आहेत। टोटल या दोघांची बेरीज जर पाहिली तर 3 किंवा 5 4 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती तर त्या आहेत 5 म्हणून ऑप्शन नंबर टी। धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।